वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथे राष्ट्रवादीचे संजय साबळे आणि नाशिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम लोकांनी किसान लोक तिथं किसान बाग जे आंदोलन चालू आहे त्यांना नाशिक जिल्ह्यातून पाठिंबा आहे म्हणून आम्ही सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 8-9 किंवा 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहे. लोक येता जात आहे. किसान बाग आंदोलनाला सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी फारूक भाई आपले वंचितचे अहमद त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात. दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालले ते शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर जे मुस्लिम बांधव आहेत आपले जे प्रदेश सदस्य आहेत फारूक अहमद सर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रभर होत आहे आणि या संपूर्ण आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत आणि शाहीन बाग की तर्ज पर किसान बाग हे आंदोलन आम्ही करत आहोत. या आंदोलनाला संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे आणि संपूर्ण मुस्लिम समाज हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडत आहे. त्यासाठी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. यावेळी संजय साबळेंसह मिर्झा हसन, रशीद सय्यद, असलम शहा, इब्राहिम अनिस अत्तार, इरफान शेख, शमशुद्दीन शेख, साजिद सय्यद, आमिर आसिफ शेख, मोहिर गजबे, दीपक पगारे, मोंटो गायकवाड आदींसह वंचित बहुजनचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. अनिल केदारे, न्यूज इंडिया 27, नाशिक.